वेलकम टू फोनिक्स रस। तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस, सोबतच इंट्राडे मध्ये एक्झॅक्ट एंट्री एक्झिट लेवल कुठे असणार आहे, तर ऑल गोष्टी आपण डिस्कस करणार आहे। आणि आज जी मार्केटमध्ये रॅली आले, काय ती रॅली कंटिन्यू होणार आहे का, ऑल गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये चेकआउट करणार आहे। तर चला तर आपण स्टार्ट करू। ओके, तर जे पण अनालिसिस असणार आहे तर ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी असणार आहे। ओके, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला जरूर क्लिक करा। ओके, तर फ्रेंड आपण डेली टाइम फ्रेममध्ये निफ्टीचा जर आपण चेकआउट केला तर मार्केट अजून पण मार्केटच्या जवळ 18,200 हा जे लेवल आहे हा इम्पॉर्टंट आणि स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे। ओके, आणि आजच्या डेला जर का आपण चेकआउट केलं की आजच्या डेला मार्केटनं फुल्ली गॅपडाऊन ओपन केला। ओके, मार्केटनं फुल्ली गॅपडाऊन ओपन केला आणि जसं की मार्केट गॅपडाऊन ओपन झाला डायरेक्टली मार्केटमध्ये काय झाले होते, एक रॅली आली होती। ओके, डायरेक्टली मार्केटमध्ये काय झालं, रॅली आली आणि मार्केटनं काय केलं की स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट केला। ओके, स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट केला। जर आपण नीट चेकआउट केलं तर जसं मार्केट ओपन झालं डायरेक्टली मार्केट काय केलं आहे, अप्पर साईडला पुश झालं आहे। बट ह्याच्यामध्ये जी क्लोजिंग होती, ओके, क्लोजिंग जी होती ती क्लोजिंगला काय झालं आहे की ऑलमोस्ट क्लोजिंगला मार्केटच्या जवळ 18,100 लेवलला एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स लागला अँड देन त्यानंतरनं मार्केट थोडंसं डाऊनफॉल आलं आहे। ओके, तर मार्केट ओपन कसं झालं, मार्केट ओपन झाल्यानंतरनं मार्केट कोणत्या डायरेक्शनला गेला हे पेक्षा हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे। त्यापेक्षा इम्पॉर्टंट असतं की मार्केटचं क्लोजिंग। ओके, बिकॉज क्लोजिंग जे असतं ते बडे प्लेयर क्लोज करतात। ओके, मार्केटला जे पण क्लोज ज्या डायरेक्शनला मार्केटला न्यायचं आहे ते डायरेक्शन बडे प्लेयर नेत असतात। ओके, त्याप्रमाणे क्लोजिंग जर का आपण चेकआउट केलं तर क्लोजिंगला एक सेलिंग आलं आहे आणि क्लोजिंग क्रिएट आपल्याला डायरेक्टली क्लोजिंग सांगायला आलं आहे की मार्केटच्या जवळ करंटलीला 18,100 जे लेवल आहे, ओके, हा आहे आपला इम्पॉर्टंट स्ट्रॉंग रेजिस्टन्स जे की उद्याच्या डेला पण राहू शकते। ओके, आणि जर का आपण नीट चेकआउट केलं तर मार्केट काय झालं आहे, मार्केट एकदम रॅली केलं आहे, जसं की बेरी सिंगल फिंग बनली देन मार्केट डाऊन आलं आहे। ओके, आता मार्केटच्या जवळ शॉर्ट टर्मसाठी काय झालं, हा एक सपोर्ट झाला जो की 17,950 अप्रॉक्स मार्केटनं काय घेतला, एक सपोर्ट क्रिएट केला आहे। ओके, आता व्हेरी हाय प्रॉबेबिलिटी आहे की उद्याचा डे इम्पॉर्टंट आहे। जर का उद्या मार्केट अगेन अपसाईड गेला तर हा बनतो आपला एक हायर लो फॉर्मेशन क्रिएट होतोय। ओके, उद्याचा जर का ह्याच्या लोच्या वरती जर का उद्या मार्केट क्लोज झालं तर हा बनला आपला हायर लो आणि आपलं जे पण अपट्रेंड आहे, ओके, जे पण मार्केटचा कंटिन्यू अपट्रेंड आहे तो अपट्रेंड काय करू शकतोय, कंटिन्यू करू शकतोय। ओके, आणि जर का उद्याच्या डेला जर का आजचा जर का डे लो त्यानं ब्रेक केला उद्याच्या डेला आणि अगेन मार्केट डाऊन आलं तर मार्केट 17,700 ते 17,600 आसपास मार्केट कंटिन्यू डाऊन साईडला फॉल होऊ शकतोय। ओके, त्याच्या आधी एक सपोर्ट आहे ऑलमोस्ट, इथं गॅप पण आहे आणि ते आहे ऑलमोस्ट 17,800। ओके, तर उद्याचा जे आजच्या डेचा जो लो आहे तो इम्पॉर्टंट आहे। ओके, तर हे झालं आपला डेली टाईम फ्रेमवरचा आउटलुक। आता आपण चेकआउट करू ह्याच्यामध्ये इंट्राडेला काय मोमेंटम राहू शकतो। आता इंट्राडेमध्ये जायच्या आधी आपण काल व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की जर का मार्केटमध्ये मोठा गॅपडाऊन झाला तर कोणती आपण स्ट्रॅटेजी यूज करणार। ओके, जर का आपण ते थोडंसं आपण चेकआउट केलं तर काल आपल्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली बोललो होतो, ऑलमोस्ट कालचा जो व्हिडिओ होता ऑलमोस्ट हा व्हिडिओ होता, ओके, प्रॉफिट बुकिंगवाला, ह्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केली होती गोष्ट की जर का 5 मिनिटाची पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर का स्ट्रॉंग ग्रीन बनली तर देन प्रोबॅबिलिटी जास्त आहे की जसा त्याचा हाय ब्रेक होईल त्यानंतरनं मार्केटमध्ये एक कंटिन्यू अपसाईडला रॅली येऊ शकते। ओके, हे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं आणि जर का आपण चेकआउट केलं तर ही आहे आपली पहिली 5 मिनिटाची कॅन्डल। ओके, 5 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे, फर्स्ट 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल आहे। जसं मार्केट ओपन झालं त्यानंतर मार्केटमध्ये डायरेक्टली काय झालं, अप मोमेंटम आला, जसं त्याचा हाय ब्रेक केला मार्केट एक कंटिन्यू अप्पर साईडला पुश झालं होतं। ओके, तर हे सेम टू सेम लॉजिक असते ज्यामध्ये जास्त आपलं रॉकेट सायन्स नसते, ओनली पेड कंटेंट होतात जे की फ्री ऑफ कॉस्ट सांगितलं आहे। ओके, तर जर का त्याला व्यवस्थित फॉलो केला असेल, ओके, आणि जर का ते बघून जर का कोणाला प्रॉफिट झाला असं डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता। ओके, तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतील बिकॉज सोप्या सोप्या गोष्टी मार्केटमध्ये काम करतात, मार्केटमध्ये असं काही रॉकेट सायन्स वर्क जास्त करत नाही। ओके, आणि सेम लॉजिकला मी पण ट्रेड केला होता। ओके, सेम लॉजिकला मी पण निफ्टीमध्ये एक ट्रेड केला होता ऑलमोस्ट, ज्यामध्ये दिसतं आपला निफ्टीचा सी, ओके, बाय केला होता ऑलमोस्ट, याच्यामध्ये 2767 रुपयाचा प्रॉफिट याच्यामध्ये बुक केलं होतं आणि याच्यामध्ये बघू शकतो की हे एक BTST होता। ओके, हे BTST होता, बट हे होता आपला इंट्राडेवाला ट्रेड। ओके, तर जे लॉजिकला मी स्वतः ज्या गोष्टी सांगतोय, ओके, एक्झॅक्ट त्याच गोष्टी मी पण ऑलवेज फॉलो करतो असतो, तर ओनली प्रॅक्टिकल एज्युकेशन द्यायचं काम होतं। ओके, काल आपण ह्या टाईममध्ये एक एंट्री प्लॅन केली होती आणि त्यानंतर बघू शकतो मार्केटमध्ये कंटिन्युअस रॅली अप्पर साईडला आली होती। ओके, आता आपण चेकआउट करू की उद्या चला आपल्याला काय प्लॅन करायचं आहे। ओके,
आता उद्याच्या डेचा जर का आपण चेकआउट केलं तर मार्केट जर का आपण बघितलं तर मार्केट एका ट्रेंडलाईन काय करत चाललं, एक ट्रेंडलाईन मार्केट फॉलो करत चाललं. ओके, जर आपण त्याला नीट ऑब्झर्व केलं तर मार्केट एक ट्रेंडलाईन फॉलो करत चाललं आहे. ओके, आणि याच्यामध्ये आपण काय करू, स्टार्टिंगला जस्ट अ सेकंड, ओके, ह्याला आपण डिलीट केलं. जर का आपण चेकआउट केलं तर मार्केट काय करायला आलं, मार्केट एका इंट्राडेमध्ये, ओके, इंट्राडेमध्ये मार्केट काय करत चाललं आहे, एक डाऊन ट्रेंड क्रिएट करत चाललं आहे. ओके, जर का आपण इथून चेकआउट केलं तर मार्केटनं एक लो क्रिएट केला, अगेन मार्केट हाय क्रिएट केला, अगेन मार्केट लो क्रिएट केला. ओके, आता इंट्राडेमध्ये ह्याच्यामध्ये दोन लेवल इम्पॉर्टंट आहे. पहिली लेवल आहे आपला 18,000, ओके, 18,100 लेवल इम्पॉर्टंट आहे, आणि सेकंड आहे आजचा डे चालू. ओके, हे दोन लेवल काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत, आपण त्याला काय करू, मार्किंग करू. ओके, ही एक ब्लॅक लाईन आहे आणि ही आपण एक ड्रॉ करू, ओके, ऑलमोस्ट ब्ल्यू लाईन. ओके, तर आता ह्या दोन लाईनी मार्केटसाठी इम्पॉर्टंट उद्याच्या डेसाठी आहेत. ओके, आता जर का मार्केट जर का आपण चेकआउट केलं तर मार्केट काय करत चाललं आहे, मार्केट एका डाऊन ट्रेंडमध्ये आहे. ओके, आता मार्केटला डाऊन ट्रेंडमधून अपट्रेंडला शिफ्ट व्हायचं असेल तर मार्केटसाठी फर्स्ट लेवल आहे 18,100 लेवलच्या वरती. उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर का ब्रेकआउट भेटला, स्ट्रॉंग ब्रेकआउट भेटला, ओके, 15 मिनिट टाइम फ्रेमवरती, देन एक प्रोबॅबिलिटी वाईज त्यामध्ये एक लॉंग पोझिशनला आपण एंट्री क्रिएट करू शकतोय. ओके, त्यानंतर आपल्याला 18,175 टार्गेट आणि 18,200 टार्गेट त्यामध्ये इझिली अवेलेबल होऊ शकतील, ओके, भेटू शकतील. आता याच्यामध्ये हे टार्गेट भेटायचं रिझन काय आहे की मार्केट जर का आपण चेकआउट केलं तर ट्रेंडलाईनला मल्टिपल टाइम काय व्हायला, टेस्टिंग व्हायला आलं. ओके, आता का ब्रेकआउट आला तर त्यामध्ये एक अपसाईडला मोमेंटम येऊ शकते, हे एक त्यामध्ये फर्स्ट रिझन आहे. ओके, तिथं आपण लॉंग पोझिशन क्रिएट करू शकतोय. आज सपोज जर का मार्केट अपसाईडला नाही गेला, ओके, जर का ब्रेकआउट चांगला भेटला नाही आहे, ओके, आणि जर का अगेन मार्केट डाऊन साईडला आला, ओके, अगेन मार्केट डाऊन साईडला सेम ट्रेंडलाईन फॉलो करतो तर मार्केट जर का डाऊन साईडला आला, आणि जर का एनी रिझन कालच्या डेचा जर का लो ब्रेक केला, ओके, कालच्या डेचा लो आहे आपला 17,965 हा जो लो आहे, आता हा ब्रेक केला, ओके, आता बरेच जण डायरेक्टली ब्रेक केल्यावरती एंट्री घेतील. ओके, तर मोस्टली डायरेक्टली ब्रेक केल्यावरती जर तुम्ही एंट्री घेतला, जसं की इथं ब्रेक झाला बट सस्टेन नाही झाला, ओके, ते वर गेला. ओके, आता हे त्यामध्ये होऊ शकतंय, ओके, त्यामध्ये त्या लेवलला होऊ शकतंय. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, रिट्रेसमेंटचीच वाट बघायची आहे. ओके, भले 17,965 खाली जर का मार्केट गेला, ओके, रेड कॅन्डल जरी असेल, ओके, ब्रेकडाऊन जरी झालं, देन रिट्रेसमेंटची वाट बघायची आहे. जर जोपर्यंत रिट्रेसमेंट होत नाही आहे तोपर्यंत आपण सेलिंग साईडला इथं एंट्री घेणार नाही आहे. ओके, तोपर्यंत सेलिंग साईडला एंट्री घेणार नाही आहे. आणि थर्ड एंट्री याच्यामध्ये अजून एक पॉसिबल आहे. जर का मार्केट सपोज डाऊन आला आणि मार्केट सपोज ह्या कन्सॉल्टेट झाला एका रेंजमध्ये, अगेन जर का इथं एक ब्रेकआउट आला तर ह्याच्यामध्ये एक ट्रेंडलाईन ब्रेकआउट प्रमाणे पण आपण एक सी प्लॅन करू शकतोय. आणि ती जी एंट्री असणार आहे, ओके, ती जी पण सेटअप असणार आहे ते मी, ओके, ते जे पण एंट्री असणार आहे ते ऑल गोष्टी मी आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलमध्ये डिस्कस करतोय. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, डेफिनेटली त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकताय. ओके, आणि त्यामध्ये लाईव्ह मार्केटचे जे पण अपडेट असतील तर ते ऑल गोष्टी आपण याच्यामध्ये अपडेट करतोय, टाकत असतो, जसं की आज पण टाकलं होतं की बँक निफ्टी लुकिंग स्ट्रॉंग पॉझिटिव्ह. ओके, देन तुम्ही चार्ट बघू शकताय बँक निफ्टीचा की बँक निफ्टी पॉझिटिव्हमध्ये गेले, ओके, बँक निफ्टी अपसाईडला गेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडव्हान्स मेथडमध्ये शिकायला भेटतील. ओके, तर ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण आपला जो कोर्स आहे त्यामध्ये अवेलेबल करतोय. ओके, तर त्यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असं तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आपला लिंक आहे. ओके, त्या लिंकवरून तुम्ही आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावरून तुम्ही मेसेज करू शकताय. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण एंट्री घेऊ शकतो फॉर बायसाठी दोन मेथडमध्ये. जर का 18,100 वरती ब्रेक आला तर प्रोबॅबिलिटी वाईज मार्केट अपसाईडला जाऊ शकतं आणि सेकंड आहे जर का कन्सॉल्टेट करत करत ट्रेंडलाईनला जर का ब्रेकआउट आला देन आपण त्यामध्ये एक एंट्री घेऊ शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये जर का आपण अजून एक गोष्ट चेकआउट केली तर आजच्या डेला जर का आपण नीट ऑब्झर्व केलं तर आजच्या डेमध्ये याच्यामध्ये एक राऊंडिंग शेप तयार झालं. ओके, एक राऊंडिंग शेप काय झालं, तयार झालं आहे. ओके, आता हा जो पण लो आहे, ओके, हा जो पण लो आहे, सपोज उद्या त्याला मार्केट अगेन डाऊन आला आणि अगेन मार्केट अप गेलं आणि एनी रिझन 18,056, ओके, हे जे लेवल आहे 18,056 ह्याच्यावरती जर का ब्रेक आला, ह्याच्यावरती जर का ब्रेक आला तरी पण त्यामध्ये एक अपसाईड मोमेंटम असू शकतो. ओके, तर आता ह्या तीन लेवल आहेत, ह्या तीन लेवलमध्ये आपण कुठे पण एंट्री भेटली तर त्यामध्ये आपण एंट्री फक्त पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन बनायला पाहिजे. ओके, ओके, फक्त डायरेक्टली ब्रेक केल्या केल्या एंट्री नाही घ्यायचे, पॉझिटिव्ह प्राईज ॲक्शन जर का भेटलं तर त्यामध्ये आपण बाय साईडला लॉंग पोझिशन क्रिएट करू शकतोय. ओके, तर हे झालं आपलं एंट्री मेथड फॉर बाईंग साईडला. आता आपल्याला सेलिंगमध्ये काय प्लॅन करायचं आहे तर सेलिंग आपण कधी करणार आहे, जर का आपण नीट चेकआउट केलं तर ऑलमोस्ट मार्केटसाठी हा जो लेवल आहे, ओके,
18140 ते 18075, ओके, जो दोन्ही पण जे लेवल आहेत ह्या दोन्ही लेवलचं का एनी रिझन मार्केट आलं, ओके, तर त्यामध्ये काय झालं होतं, हेवी इथून सेलिंग आलं होतं, इथून काय झालं होतं सेलिंग आलं होतं, म्हणजे रेझिस्टन्स क्रिएट करतं. तर आता परत जर का त्या लेवलला आला तर प्रोबॅबिलिटी वाईज त्यामध्ये अगेन सेलिंग येऊ शकतं, तर तिथं आपण सेलिंग प्लॅन करू शकतो, बट डायरेक्टली प्लॅन करायचं नाही आहे. जोपर्यंत काय निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये सेलिंगला त्याचं एंट्री करायची नाही आहे. आणि सेकंड सेलिंगला आपण एंट्री कुठं करू शकतो तर सेकंड सेलिंगला आपण एंट्री करू शकतो ऑलमोस्ट जर का मार्केट आजच्या डेचा जर का मार्केट एनी रिझन लो ब्रेक केला विथ रिट्रेस होऊन जर का डाऊन यायला लागला तर त्यामध्ये आपण बिग डाऊनसाइड ह्याच्यामध्ये येऊ शकते. आणि हे जे डाऊनसाइड असणार आहे ऑलमोस्ट हे ज्यामध्ये इथं एक गॅप आहे आणि गॅप फिल आउट करायला पण मार्केट डाऊनसाइडला येऊ शकते ऑलवेज नो प्रॉब्लेम. इथे एक मार्केटला जवळ एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 17900, बट जर का सेलिंग हेवी आलं तर उद्याच्या डेला मार्केटमध्ये एक मोमेंटम राहू शकते. ओके, जर का आपण आज गुरुवार होता जर का आपण चेकआउट केला तर ऑलमोस्ट गुरुवार थोडासा चॉपी गेला आहे. आणि मोस्टली काय होतं जर का गुरुवार जर का चॉपीमध्ये गेला तर मोस्टली आतापर्यंत हिस्ट्री आहे की ज्या ज्यावेळी गुरुवार आणि बुधवार चॉपी जाते मार्केट रिका रेंजमध्ये राहतं तर शुक्रवारी एक मोमेंटम राहू शकतं. तर त्या प्रकारे जर का आपण चेकआउट केलं तर उद्याचा डे हा थोडासा ट्रेंडिंग असू शकतो. ओके ओके, तर आपण बँक निफ्टीचं आपण आता अनालिसिस करूया. बँक निफ्टीला जर का आपण डेली चार्टवर जर का आपण चेकआउट केलं तर बँक निफ्टी मोस्टली जर का आपण चेकआउट केलं तर बँक निफ्टी काय होत चाललं आहे, कन्सॉलिडेट करत चाललं आहे. ओके, तर व्हेरी हाय प्रॉबिलिटी की बँक निफ्टी भरपूर ऑन अ डेला कन्सॉलिडेट करत चाललं आहे. जर का आजचा डे जर का बघितला बँक निफ्टीमध्ये तर आजच्या डेला बँक निफ्टीमध्ये एकदम स्ट्रॉंग काय बनलं आहे, एक टाईप ऑफ सपोर्ट बनलाय, हा स्ट्रॉंग सपोर्ट बनलाय. तिथून मार्केट काय झालं, रिव्हर्स झालं. जर का आपण त्याला इंट्राडेमध्ये जर का चेकआउट केलो तर बँक निफ्टीमध्ये काय झालं की जसं मार्केट ओपन झालं डायरेक्टली थ्रू आउट बँक निफ्टी काय झालं, अप डायरेक्शनला मोमेंट गेले. ओके, बँक निफ्टीमध्ये कंटिन्यू अप डायरेक्शन, एकदम स्ट्रॉंग रॅली याच्यामध्ये आली होती. ओके, आता जर का आपण थोडंसं नीट ऑब्झर्वेशन केलं, ओके, थोडंसं आपण इथून ऑब्झर्वेशन करू की जर का आपण चेकआउट केलं तर 41,500 आसपास मार्केट काय झालं, गेला, तसं मार्केट डाऊन झाला. अगेन जर का आपण चेक केलं तर अगेन सेम प्रोसिजर इथं पण बँक निफ्टी काय सस्टेन झालं नाही, अगेन डाऊन, फ्रेक ब्रेकडाऊन झाला याच्यामध्ये, अगेन डाऊन आला. ओके, तर याच्यामध्ये काय व्हायला की मल्टिपल टाईम रिजेक्शन व्हायलं. जर का आपण नीट एखादा सपोर्ट किंवा एखादा रेझिस्टन्स जर का सारखं टेस्ट होत चालला तर तो काय होतो, तो होतो वीक. ओके, तो होतो वीक. आता उद्याच्या डेला, ओके, आता उद्याच्या डेला जर का मार्केट सपोज गॅपअप ओपन झालं, ओके, उद्याच्या डेला जर का मार्केट गॅपअप ओपन झालं आणि जर का एनी रिझन बँक निफ्टी जर का 41,500 विथ अ स्ट्रॉंग ग्रीन कॅनल जर का ब्रेकआउट केला तर त्यामध्ये ब्रेकआउट विथ रिटेस्ट झाला तर त्यामध्ये एक कंटिन्यू एक शार्प अपसाईड त्यामध्ये येऊ शकते आणि त्याप्रकारे आपण त्यामध्ये एंट्री फॉर लॉंग पोझिशन क्रिएट करू शकतो जर का 41,500 वरती ब्रेकआउट स्ट्रॉंग आला तर. ओके, आणि जर का सेकंड जर का आपण चेकआउट केलं तर याच्यामध्ये बनलं की शॉर्ट टर्म टाईमफ्रेममध्ये मार्केट अप गेलं, अगेन मार्केट डाऊन आला. ओके, तर याच्यामध्ये बनते ऑलमोस्ट एम टाईप पॅटर्न. आणि जर का आपण हा लेव्हल जर का आपण चेकआउट केला ऑलमोस्ट आहे 41,000, ओके, 257 हे जे लेवल आहे, ओके, 41,257 हिचं का आपण चेकआउट केलं तर सेम कंडिशनला मार्केटचा फर्स्ट टाईम टेस्ट झाला, सेकंड टाईम टेस्ट झाला, अगेन थर्ड टाईम टेस्ट झाला, अगेन फोर्थ टाईम टेस्ट झाला. ओके, म्हणजे मल्टिपल टाईम ह्याच्यामध्ये इथं सपोर्ट काय घेतलाय, क्रिएट घेतलाय. उद्या जर का फ्लॅट ओपन झालं आणि एनी रिझन जर का हा ब्रेक केला डाऊन साईडला तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतील, एक तर सपोर्ट पण तोडणार आणि सेकंड काय होणार आहे, सेकंड याच्यामध्ये बनतो एम पॅटर्न. ओके, ते पण ब्रेकडाऊन होणार आणि देन त्यामध्ये एकदम शॉर्ट टाईम फ्रेममध्ये एक त्याच्यामध्ये सेलिंग येऊ शकते. ओके, तर त्यामध्ये आपण सेलिंग प्लॅन करू शकतो. ओके, तर हे झालं आपला सेकंड एंट्री मेथड. आता आपली थर्ड एंट्री मेथड काय असणार आहे, सपोज मोठा गॅपडाऊन झाला आणि डायरेक्टली मार्केट सपोज एनी रिझन 40,900 किंवा 40,800 जवळ आलं आणि ह्या लेवलला जर का कुठला पण एक पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का क्रिएट झालं देन त्याच्यामध्ये एक अपसाईड मोमेंटम येऊ शकतं आणि त्यामध्ये आपण एक तिथे आपण प्लॅनिंग करू शकतो. ओके, आता मेजॉरिटी जर का आपण ओव्हरव्ह्यू जर का आपण चेकआउट केला बँक निफ्टीचा तर बँक निफ्टी ऑलमोस्ट जर का आपण ह्याच्यामध्ये थोडंसं नीट ऑब्झर्वेशन केलं तर 1, 2, 3, 4, 5, ओके, 5 ते 7 दिवस बँक निफ्टी एकाच झोनमध्ये अडकले, एकाच झोनमध्ये बँक निफ्टी मल्टिपल टाईम अडकले. ज्या पण साईडला ब्रेक येणार आहे सपोज अपसाईडला आला तर हा ब्रेकआउट स्ट्रॉंग असणार आहे, तिथून मार्केट एक शार्प अपसाईडला जाऊ शकतं किंवा डाऊनसाईडला जर का ब्रेक आला, ओके, डाऊनसाईडला सपोज ह्या लेवलला ब्रेक आला 41,100 च्या आसपास जर का इथं ब्रेक आला,
ओके तर इथून एक शॉर्ट फॉल येऊ शकतोय. ओके तर बँक निफ्टी थोडंसं मोमेंटम राहू शकते अपकमिंग डेजमध्ये, कम्पेअर टू निफ्टी थोडीशी फास्ट राहू शकते बँक निफ्टी, बिकॉज त्यामध्ये प्राईज ॲक्शन पण त्यासारखं बरं चाललं आहे. ओके ओके तर काय पण चेंज राहिलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेफिनेटली मी टाकतो उद्या त्याला. ओके तर फ्रेंड, जर का तुम्हाला व्हिडिओतली इन्फॉर्मेशन जर का आवडली असेल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंडला आणि लाईक करा. ओके आणि कमेंट करू शकता. ओके जर का तुम्ही आजचा डे कालच्या डेचा प्रमाण जर का तुम्ही कोण ट्रेड केला असाल आणि जर का प्रॉफिट त्यांनी झाला असेल तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही व्हिडिओला कमेंट करू शकता. ओके तर चलो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.